नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, @24/7 या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. खरं तर आजचा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण की आज आपल्याला तलाठी या परीक्षेचं एक महत्वपूर्ण अपडेट, आपण अपडेट म्हणणार नाही, खऱ्या अर्थानं एक क्लिअर झालेलं आहे की परीक्षा ही नक्की होणार आहे, आणि त्यासाठी आता आपण प्रयत्न जे आहे खूप जोमानं करणं गरजेचं आहे. मुख्यतः तलाठी या परीक्षेसाठी 4625 एवढी जास्त प्रमाणामध्ये वॅकन्सी उपलब्ध झालेल्या आहेत, आणि त्यासाठी तुम्हाला खूप जास्त प्रमाणात कष्ट करण्याची तयारी असणं खूप गरजेचं आहे, आणि तुम्ही तयारीला लागणं खूप गरजेचं आहे. आता परीक्षेचा फॉर्म जो आहे, बरोबर, त्यामध्ये परीक्षेसाठी पात्रता काय आहे ही महत्वाची गोष्ट मी आता तुम्हाला सांगणार आहे. परीक्षेसाठी पात्रता पहिलं तर आहे भारतीय नागरिकत्व. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला वय जे आहे ते कशा पद्धतीनं गणलं जाईल, तर त्यासाठी दिनांक आहे 1 जानेवारी 2023. या ही जी दिनांक आहे ती दिनांक आधार ठरवली जाईल वयोमर्यादेचं गणन करण्यासाठी, म्हणजे तुमचं वय मोजण्यासाठी मुख्यतः 1 जानेवारी 2023 हा दिनांक आहे. आता इतर आपण बघणार आहोत की किमान आणि कमाल मर्यादा ज्या आहेत, बरोबर, आवश्यक वयोमर्यादा वेगवेगळ्या प्रवर्गासाठी वेगवेगळ्या आहेत, आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट मी सांगणार आहे. ओके, बघा, खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी खुला जो प्रवर्ग आहे त्या खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी किमान 18 वर्षापेक्षा कमी आणि 38 वर्षांपेक्षा वय जास्त नसावे, म्हणजे 38 वर्षांपर्यंतची या ठिकाणी वयोमर्यादा आहे खुल्या प्रवर्गासाठी ते जे उमेदवार असणार आहेत. मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत ती मर्यादा आहे 43. किमान 18 आणि 43 वर्षापेक्षा जास्त वय नसलं पाहिजे. आता या ठिकाणी तुम्हाला क्रिमिल लेअरचा प्रश्न येतो. उन्नत आणि प्रगत गटामध्ये क्रिमिल लेअर, बघा, तुमच्याकडे नॉन क्रिमिल लेअर असणं खूप गरजेचं आहे, जे यामध्ये वेगवेगळे जे गट आहेत, बरोबर, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, ब क ड, त्यानंतर इतर मागासवर्गीय, SEBC, EWS, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, हे जे प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत मात्र जर ते क्रिमिल लेअरमध्ये मोडत असतील, म्हणजे त्यांच्याजवळ जर नॉन क्रिमिल लेअर नसेल, तर या उमेदवारांना ही वयाची सवलत लागू राहणार नाही. हा महत्वाचा पॉईंट इथं लक्षात ठेवा. त्यामुळं नॉन क्रिमिल लेअर असणं खूप गरजेचं आहे, आणि त्यासाठी त्वरित तुम्ही ते काढून घेणं गरजेचं आहे, कारण त्याला वेळ लागतो. ओके, त्यामुळं निश्चितपणानं या उमेदवारांनी नॉन क्रिमिल लेअर जे आहे त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, लवकरात लवकर ते मिळवा. पदवीधारक पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठी मुख्यतः कमाल जी वयोमर्यादा आहे ती आहे 55 वर्ष. स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, सन 1991 जनगणना कर्मचारी आणि सन 1994 नंतर निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी वयोमर्यादा आहे 45. उच्चतम वयोमर्यादा जी आहे ती कशी आहे? 45 आहे. खेळाडू उमेदवार असतील तर त्यांच्या बाबतीत बघा, खेळाडूंची गुणवत्ता आणि पात्रता विचारात घेऊन सदर पदासाठी असलेल्या विहित वयोमर्यादेमध्ये 5 वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. तथापि उच्चतम वयोमर्यादा किती असणार आहे? 43 खेळाडू उमेदवारांसाठी. आता ही आवश्यक वयोमर्यादा आहे, फॉर्म भरायचा असेल तुम्हाला त्यामध्ये परीक्षेसाठी. मुख्यतः दिव्यांग उमेदवारांसाठी या ठिकाणी 45 वर्ष एवढी सरसकट अशा पद्धतीनं उच्चतम जी वयोमर्यादा असणार आहे. त्याच्यामध्ये प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहणार आहे. ओके, त्या संदर्भात माहिती जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. स्थायी वैद्यकीय मंडळाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तज्ज्ञ वैद्यकीय मंडळाने तो उमेदवार संबंधित पदावरती काम करू शकेल असं प्रमाणपत्र सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे. अंतिम नियुक्ती त्यानंतरच केली जाईल. फोटो आवश्यक आहे. आता त्यानंतर प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांसाठी कमाल
वयोमर्यादेबाबत 45 वर्षापर्यंत ही सवलत राहणार आहे. आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी ही जी मुख्यतः सवलत आहे ती कशी आहे बघा, कालावधी अधिक 3 वर्ष असणार आहे. म्हणजे या ठिकाणी अपंग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षापर्यंत असणार आहे. आता शेवटची जी लाईन तुम्हाला दिलेली आहे लाल अक्षरामध्ये पेनमध्ये आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण की बघा, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय जो देण्यात आलेला होता त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं 31 डिसेंबर 2023 पूर्वी प्रसिद्ध होणाऱ्या ज्याच्या काही भरतीच्या जाहिराती असतील त्या संदर्भामध्ये काय आहे, तर वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. बघा, कमाल वयोमर्यादेमध्ये 2 वर्ष शिथिलता, 2 वर्षाची शिथिलता देण्यात येणार आहे. वर नमूद सर्व प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेच्या 2 वर्षे इतकी शिथिलता देण्यात येणार आहे. तर ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. कोविडच्या दरम्यान मुख्यतः काय झालं होतं, जाहिराती प्रसिद्ध झालेल्या नव्हत्या, कारण की त्यामध्ये आपला जे मुख्यतः संघर्ष होता तो त्या काळामध्ये कोविडच्या विरोधात होता, त्याचा परिणाम त्यामध्ये वॅकन्सी कुठल्याही आलेल्या नव्हत्या, बरोबर, कारण ती परिस्थितीच वेगळी होती. आणि त्यासाठी या पद्धतीनं महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. तर ही गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची आहे. आता यानंतर तुम्हाला थोडंसं मोटिवेशन करण्यासाठी सांगते आहे, जे कोणी अभ्यास आता केला नसेल बरोबर, की बाबा ऍडव्हर्टाइजमेंट येईल बरोबर, त्यामध्ये मुख्यतः जाहिरात यावी, किती आहेत पद आम्हाला कळलं पाहिजे आणि त्यानंतर आम्ही अभ्यासाला सुरू करू असं म्हणणारे काही असणार आहेत. काही उमेदवार असे असतात की ठीक आहे आपण अभ्यास चालू ठेवू, बरोबर, असे पण आहेत. मग आता दोघांसाठीही महत्वाची सूचना, ज्यांनी अभ्यास सुरू केला नाही त्यांनी लवकरात लवकर सुरू करा आजपासूनच, बरोबर. तर मुख्यतः आजपासूनच अभ्यास करणं, थोडा थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि जे करता आहेत त्यांनी काय करा, वाढवा आवर्स जे आहे ते, अभ्यासाचे तास वाढवा, कारण की खूप महत्वपूर्ण पद आहे. यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रयत्न करा. शुभेच्छा तुमच्या बरोबर असणार आहेत आमच्या. अशक्य असं या जगात काहीच नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यासाठी फक्त तुमच्या ठाई काय असलं पाहिजे, जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे. थोडंसं मोटिवेशन द्यायचं होतं की जेणेकरून तुम्हाला अभ्यासासाठी प्रेरणा मिळेल. ओके, पोस्ट डोळ्यासमोर ठेवा. एक पोस्ट तुम्हाला लागणार आहे आणि ती पोस्ट डोळ्यासमोर ठेवा आणि अभ्यासाला सुरू करा. सोप्या सोप्या गोष्टी आधी सुरुवातीला करा आणि त्यानंतर अवघड गोष्टींकडे जा. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात, बरोबर. आपली खरी अवकात दाखवायची तर वेळ आलेली आहे. अभ्यास चांगल्या पद्धतीनं सुरू करा. ओके, वेल बिगन इज हाफ डन, राईट. अड्डा 24/7 ऍपमध्ये तुम्हालाही आता बघा, युट्यूब चॅनेलवर जे आहे अड्डा 24/7 युट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तलाठीच्या संदर्भामध्ये आपले लेक्चर्स असतात, सगळे लाईव्ह क्लासेस तुम्हाला त्या ठिकाणी अटेंड करता येतात, बरोबर. आणि त्याचबरोबर अड्डा 24/7 जे ऍप आहे, अड्डा 24/7 जे ऍप आहे, तर या ऍपमध्ये तुम्ही बॅच जी आहे ती या ठिकाणी घेऊ शकता, यामध्ये जॉईन करू शकता. कम्प्लीट बॅच जी आहे ती सुरू होणार आहे 12 जूनपासून. 12 जूनपासून ही बॅच सुरू होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही निश्चितपणानं काय करा, जॉईन करा ती बॅच. प्लेस्टोरवरून हे ऍप डाउनलोड करून घ्या. कारण की बघा, तयारी जी आहे ती चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. रोज तुमचा अभ्यास होणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, व्याकरण आहे, अंकगणित, बुद्धिमापन आणि सामान्य ज्ञान, यामध्ये सगळे विषय जे अंतर्भूत आहेत तुमच्या सिलॅबसमध्ये सगळे कव्हर करून घेतले जाणार आहेत. यामध्ये मी सायन्स शिकवणार आहे, बाकीचे शिक्षक सुद्धा, सगळा प्रत्येक जो विषय आहे तो व्यवस्थित तुम्हाला शिकवला जाईल. बॅचमध्ये ऍडमिशन घेण्याचा हा फायदा असतो की तुमचा रोज अभ्यास होतो, रिव्हिजन करता येते, डाऊट विचारू शकता. तर निश्चितपणानं या बॅचला तुम्ही ऍडमिशन घ्या. ऍप जे आहे ते डाउनलोड करून घ्या. यामध्ये तुम्ही Y773 हा कोड वापरू शकता. हा कोड वापरून सुद्धा त्यामध्ये तुम्हाला प्राइस जी आहे ती बॅचची कमी होईल. आणि या बॅचला निश्चितपणानं ऍडमिशन घ्या. हे ब्रह्मास्त्र जे आहे ते तुम्हाला निश्चितपणानं पोस्ट मिळवण्यासाठी उपयोगी ठरेल.
ओके, तर निश्चितपणाने या नोटवरती तुम्हाला शुभेच्छा देते. गुड लक फॉर युअर एक्झाम. खऱ्या अर्थानं मी म्हणू शकते तुमच्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. डू द बेस्ट, तुमच्यातलं जे बेस्ट आहे तेच निश्चितपणानं करा. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. अड्डा 24/7 कनेक्टेड राहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि 24/7 अड्डा 24/7 ऍप डाउनलोड करून घ्या. परीक्षेसाठी तुम्हाला निश्चितच याचा उपयोग होईल. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. बाय.